गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जगातली सगळ्यात कमी उंचीची व्यक्ती अशी नोंद झालेल्या ज्योती आमगे आणि तिच्या कुटुंबियांना सध्या फेसबुकवरच्या एका फोटोमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. ज्योतीचं अमेरिकेतल्या एका तरुणासोबत लग्न झाल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. पण या फोटोमुळे गेल्या काही दिवसांपासून ज्योती आणि तिचे कुटुंबीय न झालेल्या लग्नाच्या गोष्टीमुळे त्रस्त झालेत. या व्हायरल पोस्टमुळे ज्योतीला रोज शेकडो फोन येत आहेत आणि ही पोस्ट फेक असल्याचं तिला प्रत्येकाला सांगावं लागतंय. त्याच्यामुळे तिच्या कुटुंबियांना प्रचंड त्रासही सहन करावा लागतोय. दरम्यान नागपूरमधल्या सायबर सेलच्या कार्यालयात जाऊन तिनं आपली तक्रारही नोंदवली आहे. जगातल्या सर्वात लहान उंचीची व्यक्ती ज्योती आमगे सध्या एका मनस्तापानं हैराण झाली आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ज्योतीचं नाव आहे, आंतरराष्ट्रीय ख्यातीवर तिनं नाव कमावलं आहे. पण सध्या एक फोटो सोशल मीडियावर फेसबुकवर व्हायरल झालाय की ज्योतीनं एका अमेरिकन मुलासोबत लग्न केलंय. त्यामुळे या फोटोनंतर मनस्ताप जो आहे तो वाढलाय. ज्योती आपल्यासोबत आहे, तिला विचारूया आणि तिने या संदर्भात पोलिसांमध्ये सुद्धा तक्रार दाखल केली आहे. पहिले ज्योतीला विचारूया की हा फोटो नेमका कुठचा आहे आणि तिला काय मनस्ताप होतोय. ज्योती, हे सांग, ज्या पद्धतीनं हा फोटो लोड झालाय फेसबुकवरती, काय त्रास होतोय तुला, मनस्ताप होतोय, फोन येत आहेत, काय सांगशील? ये मेरी फोटो अमेरिका की है. जब मैं अमेरिका में अमेरिकन हॉरर स्टोरी के लिए शूटिंग के लिए गई थी तो वहाँ पे एक इंटरनेशनल मार्केट है, वहाँ पे जस्ट मैं घूमने के लिए गई थी शॉपिंग के लिए. तो सारे फ्रेंड्स लोग जैसे मेरे साथ फोटोज लेते हैं वैसे ही इस लड़के ने भी फोटो लिया था. लेकिन मुझे पता नहीं था कि ये मेरे साथ इतना ऐसे फेक न्यूज बना देगा. लेकिन इस कारण से, एक फोटो के कारण, मुझे आज सारे सोशल मीडिया पे इतना फेमस कर दिया गया एक फेक न्यूज के कारण कि मैंने शादी कर ली है. तो इस कारण से मैं बहुत ज़्यादा परेशान हो गई हूँ और इस वजह से मुझे बहुत सारे कॉल आ रहे हैं, मैसेज आ रहे हैं. और मैंने फिर आखिर परेशान होकर मैंने पुलिस कंप्लेंट की है साइबर क्राइम में. तो मैं चाहती हूँ कि इस लड़के को जल्द से जल्द सजा हो और वो अमेरिका से इंडिया वापस आए. आम्ही अमेरिकेला गेलो होतो तेव्हा आम्ही इंटरनॅशनल मार्केटमध्ये शॉपिंगसाठी गेलो. त्याची यांची काहीच ओळख नाही आहे, पण असं असं सगळे लोक फोटो काढतात तसं त्या मुलांनी सुद्धा काढलं. तर त्या फोटोचं एवढं मोठं त्यांनी हे केलं त्याच्यामुळे आम्हाला खूप म्हणजे मनस्ताप झालेला आहे आणि त्याच्याशी आमचा काही संबंध सुद्धा नाही आहे. त्यामुळे ज्योतीला सध्या प्रचंड मनस्ताप सहन करावं लागतं. त्यामुळे फेक न्यूज अशा ज्या सोशल मीडियावरती असतात त्यापासून सावध राहिलं पाहिजे आणि फेक न्यूज म्हणून कितीच मनस्ताप होऊ शकतो हे ज्योतीच्या उदाहरणावरून पुढे येत आहे. प्रशांत मोहिते, प्रवीण मधोळकर, IBN लोकमत, नागपूर.